मित्रांनो, आज आपण स्ट्रॉंग मॅग्नेट आणि काही नाणी यांच्या साह्यानं सुंदर असं स्पिनर तयार करूया. हा कॉईन स्पिनर बनवायला अतिशय सोपा आहे. चला तर मग आपण हा बनवून पाहूया. माझ्याकडे हा डिस्क मॅग्नेट आहे, तो नियोडियमचा आहे, स्ट्रॉंग आहे. हा मॅग्नेट मी आपल्या स्टीलच्या पट्टीवरती असा बसवणार आहे. तो ॲटोमॅटिक चिटकला, कारण ह्या दोघांच्यामध्ये ॲट्रॅक्शन आहे. दोन्ही बाजूला अशी चिकट पट्टी लावलेली आहे. आता आपण दोन बाटल्यांच्या साह्यानं असा एक स्टँड बनवूया. बाटल्यांच्यामध्ये पाणी भरून घ्या, म्हणजे तुमचा स्टँड असा स्ट्रॉंग होईल. ही पट्टी चिकट पट्टींच्या साह्यानं अशी बाटल्यांच्यावरती चिटकून टाका. झाला तुमचा स्टँड तयार. माझ्याकडे असे काही नाणी आहेत जे मुख्यतः निकेलची बनलेली आहेत. ते नाणी मी या मॅग्नेटला असे चिटकून टाकतो आणि एकाखाली एक असे जादा नाणे लावतो. आता हे लावलेले नाणे मला फिरवायचे आहेत. माझ्याकडे असा एक बेंड स्ट्रॉ आहे. या स्ट्रॉच्या साह्यानं मी नाण्यांच्यावरती फुंकर मारणार आहे. सर्वात जे शेवटी नाणं आहे ना, त्याच्यावरती फुंकर मारा. आणि फुंकर मारताना हवा नाण्याच्या एका बाजूवरती आदळेल, जरा कडेला आदळेल याची काळजी घ्या. पहा तुमचा स्पिनर किती छान चाललाय तो. असं हे जे नाणं आहे ना, तुम्हाला हवेच्या साह्यानं गरगर फिरवता येईल आणि नाण्याचा स्पिनर बनवता येईल. याच्याशी तुम्ही असं तासनतास खेळू शकता आणि नाणं फिरण्याचा आनंद घेऊ शकता. हे नाणं मॅग्नेटिक असल्यामुळं वरच्या नाण्याला चिटकलेलं आहे, ते नाणं त्याच्या वरच्याला, आणि शेवटचं हे जे नाणं आहे ते मॅग्नेटला चिटकलेलं आहे. मॅग्नेटिझम असं नाण्यांच्या मार्फत इथपर्यंत पोहोचलेलं आहे, म्हणून शेवटचं नाणं आपल्याला असं सहज फिरवता येतं. हाच प्रयोग तुम्ही अगदी जवळनं पाहू शकता. मी नाण्यांच्यावरती स्ट्रॉच्या साह्यानं जोरात फुंकर मारतो आहे. हे नाणं असं बराच वेळ फिरत राहू शकतं. नाण्याच्या काठावरती घर्षण फारच कमी आहे. कमी घर्षण असल्यामुळं हे नाणं अगदी मिनिटभरसुद्धा सहज फिरू शकतं. आता आपण या प्रयोगामध्ये थोडासा बदल करूया. यासाठी मी काय केलं आहे, हा जो ग्लास घेतला आहे त्याच्या तळाशी असा एक मॅग्नेट चिटकवलेला आहे. आपण हा ग्लास बरोबर या मॅग्नेटच्या असं खाली ठेवणार आहोत आणि वरच्या बाजूला मॅग्नेटवरती अशी काही नाणी ठेवणार आहोत. यासाठी कदाचित तुम्हाला ग्लासच्या खाली काही पुस्तकं ठेवून त्याची उंची वाढवावी लागेल. आता आपण हा नाण्यांचा असा एक टावर तयार केलेला आहे. या नाण्यावरती हे नाणं उभं आहे, याच्यावरती हे उभं आहे, याच्यावरती हे उभं आहे, आणि हे जे शेवटचं नाणं आहे ते वरच्या चुंबकाकडे असं अट्रॅक्ट होतं आहे आणि शेवटचं नाणं खालच्या चुंबकाकडे अट्रॅक्ट होत आहे. त्यामुळं तुम्हाला असे चार नाणी सहज उभी करता येतील. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये घर्षण कमी असल्यामुळं अशी जर आपण फुंकर मारली तर ते नाणं असं फिरायला लागेल. असा हा सर्वात सोपा आणि साधा प्रयोग तुम्हाला सहज करता येईल.